कांद्याला मस्त असा एक ब्राऊन रंग येऊ देऊया आपण, तांबूस रंग येईपर्यंत त्याला तळून घेऊया कांद्याला छान, म्हणजे त्या मसाल्याला आणखीन टेस्ट येईल छान. त्याचबरोबर मी आता याच्यात टाकतो थोडंसं लसूण पण टाकतो आहे, बारीक चिरलेलं लसूण टाकलं आहे. कांदा मस्त तांबूस झालेला आहे. आता काय करायचं, मी इथे टाकतोय तेजपान एक, याच्यात जाऊ देऊया आपण थोडी हळद. बस, आणि याच्यात जाणार हा मसाला. बस, रंग तर मस्त आलाय मसाल्याचा, असा जरा ड्राय झाला पाहिजे मसाला. थोडस तेल जाईल. एक दोन गोष्टी आपल्या घालायच्या राहिलेल्या आहेत, मीठ आहे थोडंसं आणि गरम मसाला वगैरे, आपण ते घालू त्याच्यामध्ये. त्याच्या आधी हा जरा मसाला मी परतून घेतोय. आता मसाला जसा शिजेल ना तसं त्याला ऑइल सुटायला लागेल, तेव्हा आपल्याला समजेल की तो मसाला शिजलेला आहे छान. हा आता मसाला शिजत आलेला आहे छान, ड्राय पण झालेला आहे. आता मी एक काम करतोय, याच्यात टाकतोय हुरडा, एक वाटी हुरडा टाकतोय. याला आपण असं परतून घेऊया मसाल्यासकट, आणि त्याचबरोबर मी आता गरम मसाला, मीठ वगैरे या सगळ्या गोष्टी, इतर गोष्टी त्या पण याच्यात टाकणार आहे. जाऊ देऊया थोडा गरम मसाला, मीठ एकदम टेस्टी होणार आहे हा हिरवा मसाला. हा ओहुडा एकदम कोवळा आहे छान, लवकर शिजेल तो. आता याच्यात जाऊ देऊया थोडं पाणी. वा, रंग बघा कसा आला आहे छान, मस्त रंग आला आहे. किंचित एक दोन चिमूट साखर चवी ऍडजस्ट करण्यापुरती. मीठ लागेल का बघतो जरा, डिश फायनल व्हायच्या आधीच भूक लागते ना. मसाला मस्त झालेला आहे, मीठ बरोबर आहे, थोडीशी साखर चालेली आहे, बाकी सगळे फ्लेवर्स छान आहेत. आणि जसा हा मसाला आणखीन शिजेल तशी आणखीन टेस्ट वाढेल छान. तुम्हाला आवडत असेल किंवा वाटत असेल तर एक दोन बटाट्याचे बारीक तुकडे कट करून यात टाकले तरी पण चालतील. एक थोडीशी कोणाकोणाला आवडते चव बटाट्याची, तर त्या दृष्टीने आपल्या थोडंसं यात टाकलं तरी चालेल. किंवा नुसता असा मसाला बनवला आणि आपल्याला खूप घट्ट नाही त्याला ठेवायचा आहे, थोडासा लटपटीत रस्सा टाईप थोडासा ठेवतो आहे मी त्याला, म्हणजे भाकरी बरोबर खाताना वगैरे खूप मजा येईल खाताना. असाच लावून आता काय करायचं? आता पण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? त्यात आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. मी तू माझा तर विश्वासच बसत नाहीये, म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसत, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणत? अगं निलिमा, जतीन बहिणीचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव्ह कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करती. अब पर पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.